सुरुवातीला मोठी बातमी, राजस्थानमध्ये काँग्रेसनं विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे. आता गहलोत सरकार स्थिर झालेलं आहे. आवाजवी मतानं या ठिकाणी ठराव मंजूर झालेला आहे. गहलोत सरकारनं या ठिकाणी आवाजी मतदानानं ठराव मंजूर केलेला आहे. विधानसभा 21 ऑगस्ट पर्यंत आता स्थगित करण्यात आलेली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसनं आता विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे आणि याबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत तृप्ती डिगीकर मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल, राजस्थानमध्ये आता गहलोत सरकार स्थिर झालेलं आहे? नक्कीच ऋतुजा, गहलोत सरकार स्थिर झालेलं आहे आणि सचिन पायलट यांचे जर आज विधानसभेतले जर वक्तव्य ऐकले तर त्यांनी असं म्हटलेले की ते एका अशा जागेवर बसलेले होते की जिथून भाजपचे नेते आणि बाकी जे विरोधी पक्षाचं जे बाक आहे ते तिथून सुरू होतो आणि शेवटी आणि एका बॉर्डरच्या सीटवर विधानसभा विधान भवनात ते बसलेले होते सभागृहामध्ये. तर त्यांना असं काही टोमणे मारण्यात आले की तुम्हाला एकदम लास्टला अगदी शेवटच्या रांगेत बसवले आणि तुम्ही एकदम काठावर आहात, याचा अर्थ काय? तर ते असं म्हणाले की मी आता एक सक्षम आणि खंदा नेता आहे काँग्रेसचा आणि जो खंदा नेता असतो आणि मजबूत नेता असतो त्याला नेहमी सीमेवर पाठवलं जातं. कारण शत्रू पक्षांनी जर कितीही हल्ले केले तर परतवून जो लावू शकतो तर तोच सीमेवर असतो. तर या त्यांचं जे काही मेसेज त्यांनी दिलेलं आहे याच्यातनं असं दिसतंय की जे काही पार्टी हायकमांडशी त्यांचं बोलणं झालेलं आहे ते एक चांगल्या वातावरणात झालं असावं. म्हणजे हे फक्त पायलटच्या अँगलनी जर आपण ह्या मुद्द्याकडे पाहिलं तर आणि जे काही गैरसमज आहेत त्यांच्या मनातले ते म्हणजे पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतल्या मिटवले असावेत, हा एक मुद्दा. पण दुसरा मुद्दा असा आहे की जेवढे पायलट परत आत्मविश्वासाने कामाला लागलेले आहेत ते म्हणाले की काँग्रेसवर कितीही अटॅक झाला किंवा काँग्रेसला मध्ये फूट पाडण्याचा कितीही कुणीही प्रयत्न केला तर मी आता सीमेवर उभा आहे, समोरच्यांनी लक्षात ठेवावं. तर या मेसेजमध्ये हा मेसेज जसा त्यांनी भाजपला दिलेला आहे तर तसा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की काँग्रेस पक्षामध्येही माझी पकड चांगली आहे, हा पण एक संदेश त्याच्यातनं जातो. कारण असं आहे की अशोक गहलोत जे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी 2-3 दिवसापूर्वीच म्हटलं होतं, म्हणजे सचिन पायलटबद्दल त्यांनी जी भाषा वापरलेली आहे ती अतिशय वाईट भाषा होती. आता गहलोत यांच्या समोर आव्हान असं आहे की ज्यांनी गहलोत सरकार तारलं त्या आमदारांचा गहलोत यांच्यावर दबाव आहे. दबाव असा आहे की सचिन पायलट सोबत जे आमदार गेले होते बंडखोर त्यांना आता काँग्रेस अंतर्गत किती पदं मिळतील, किती त्यांना मंत्रीपदं मिळतील किंवा किती महत्वाच्या पदांवर त्यांना काँग्रेस सरकार जी आहे राजस्थानमधली ती किती स्थान देईल. आणि परत गहलोत गटाच्या अनेकांना जे गहलोत यांनी शब्द दिले होते तर ते शब्द गहलोत पाळतील का? म्हणजे याचा अर्थ असा की गहलोत गट आणि सचिन पायलट गट ह्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आणि ज्येष्ठ नेते म्हणून गहलोत यांच्यावर आहेच आहे. पण ही जी महत्वाकांक्षांचं जे पक्षांतर्गत जे राजकारण आहे ते सुद्धा गहलोत यांच्या डोक्याला जास्त ताण होणार आहे. कारण बाहेरचे शत्रू तर ते मारतील पण घरातलं जे काही धुसफूस आहे ती सोडवणं ही पहिली डोकेदुखी याच्यामध्ये राहणार आहे. आणि सचिन पायलट यांच्या परत येण्यामध्ये वसुंधरा राजे फॅक्टर हा महत्वाचा ठरलेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. ऋतुजा, बरोबर, धन्यवाद तृप्ती मॅडम आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता राजस्थानमध्ये काँग्रेसनं विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे आणि आता गहलोत सरकार त्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. आवाजी मतदानानं या ठिकाणी हा ठराव सध्या मंजूर झालेला आहे. तर आता विधानसभा 21 ऑगस्ट पर्यंत सध्या स्थगित करण्यात आलेली आहे.